नमस्कार मंडळी, आज 8 जून 2023। मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण मान्सूनची परिस्थिती आणि अरबी समुद्रात असलेलं चक्रीवादळ आणि त्यानंतर येत्या 4 दिवसातील हवामान अंदाज याबद्दल थोडीशी माहिती आपल्या शेतकरी बांधवांना देणार आहोत। आपण IMD चा मॅप सध्या पाहत असाल की कशा प्रकारचं अतिशय तीव्र चक्रीवादळ या ठिकाणी अरबी समुद्रामध्ये आहे आणि हे चक्रीवादळ जर महाराष्ट्राकडे किंवा भारताच्या पृष्ठभागाकडे आले असतील तर नक्कीच मान्सून हा लवकर महाराष्ट्रामध्ये आला असता। परंतु या ठिकाणी आपण IMD च्या मॅपमध्ये सुद्धा स्पष्ट पाहू शकता की 15 जूनपर्यंत जवळपास राज्याचा संपूर्ण भाग मान्सून व्यापेल असा अंदाज या ठिकाणी IMD ने सुद्धा वर्तवलेला आहे। आपण 18 ते 20 दिवसापूर्वी या ठिकाणी व्हिडिओ टाकला होता की 14 जून ते 22 जून या काळामध्ये राज्यामध्ये पेरण्या होतील, परंतु परिस्थिती समोरची कशी असेल, मान्सून सक्रिय असेल निष्क्रिय असेल, त्यावर ही सगळी परिस्थिती निर्भर राहणार आहे। तर आता पाहूयात येत्या 4 दिवसातील हवामान अंदाज। म्हणजे आज 8 जून रोजी राज्याच्या म्हणजे सांगली, सातारा, कोल्हापूर जो पश्चिम महाराष्ट्र आहे या भागामध्ये काही भागामध्ये तुरळक भागामध्ये हलका तर काही भागामध्ये मध्यम पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि तसंच आपल्याला पूर्व विदर्भामध्ये या ठिकाणी जवळपास कोरडं वातावरण 8 जूनला दिसतं आहे आणि लाईव्ह सॅटेलाइट आपण पाहू शकता कशाप्रकारे ढग या ठिकाणी पॅचेसमध्ये राज्यावरती किंवा महाराष्ट्रावरती आहेत आणि त्यानंतर 10-11 तारखेला जवळपास संपूर्ण राज्यामध्ये या ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता तुरळक ठिकाणी राहणार आहे आणि वाऱ्यांचा वेग या ठिकाणी वादळाचा वेग खूप राहू शकतो। त्यामुळे आपल्या शेतकरी बांधवांनी आपल्या शेतामध्ये शेडवर किंवा अतिशय साधे जे गोठे असतात त्या गोठ्यावरती या ठिकाणी राहू नका आणि आपल्या जनावरांचं संरक्षण करा आणि आपणसुद्धा सुरक्षित राहा। मंडळी, आता पाहूयात मान्सूनची 8 जूनची लाईव्ह परिस्थिती या ठिकाणी IMD च्या मॅपमध्ये आपण पहा की तामिळनाडू आणि केरळच्या काही भागापर्यंत मान्सून डिक्लेअर झालेला या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे आणि जवळपास 10 जूनला मुंबई, सोलापूर, कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्राच्या आणि किनारपट्टीच्या काही भागापर्यंत मान्सून 10 जूनला पोहोचण्याची शक्यता आहे। त्यानंतर 15-16 जूनपर्यंत तो राज्यभर पसरेल आणि संपूर्ण राज्य या ठिकाणी मान्सून व्यापेल अशी शक्यता आहे। मंडळी, नेमका पाऊस कोणत्या भागामध्ये मान्सून आल्यानंतर कसा होईल आणि मान्सून सक्रिय राहील निष्क्रिय राहील यावर आत्ताच आपल्याला सांगता येणार नाही, हे सगळं वाऱ्यांच्या दिशेवर आणि समुद्रावरील परिस्थितीवर निर्भर राहणार आहे। तरी आपण नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूच की कशा प्रकारे पाऊस राज्यामध्ये होण्याची शक्यता राहील। हे चक्रीवादळ शांत झाल्याच्या नंतर आपल्याला ॲक्युरेट थोडासा अंदाज या ठिकाणी मान्सूनबद्दलचा देता येईल। तर मंडळी, व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा, ज्यामुळे माझे प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत वेळोवेळी येतील। धन्यवाद। जय महाराष्ट्र।